मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने 700 कोटीच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे. तर पूरबाधितांच्या बँक खात्यात तातडीची मदत म्हणून पैसे जमा केले जाणार आहेत. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्त्वाची माहिती पूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काल बुधवार दिनांक 28 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती पूरग्रस्तांना 10,000 रुपये रोख तातडीची मदत म्हणून प्रत्येकांच्या बँक खात्यावर टाकले जाणार आहे. अद्यापही अनेक गावांमध्ये पुराचे पाणी पूर्णतः ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरू असल्याने पुढील 15 दिवसात अजून वाढीव मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी तत्काळ मदत करणे सुरू आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती क आणि ड वर्गात काम करते वेळी ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यांच्या वारसांना 50 लाखाची मदत देण्याची घोषणा केलेली आहे. व तसेच मागे 2 दिवसापूर्वी राज्यातील प्रत्येक पूरबाधित कुटुंबाला तातडीने 10,000 रुपये रोखीने आणि 5,000 रुपये अन्नधान्य स्वरूपात तातडीची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत केलेली होती. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांची तातडीची मदत राज्य शासनाकडून देण्यात येईल. ही मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचेही श्री वडेट्टीवार यांनी म्हटले होते. व तसेच केंद्र सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी 701 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत मदत म्हणून दिली जाईल असेही केंद्रीय कृषी मंत्री यांनी म्हटले आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.